तिला जोडही उभे आहे. त्यांनी स्वतःची नाकाला आणि तोंडाला एक कपड्याने साडीचे पदर मी ते बांधून घेतलेलं आहे. तर ही अवेअरनेस प्रत्येक ठिकाणी, मग तो लहान गाव असो, शहर असो, कोणताही भाग आमच्या देशातलाही जरी असन, तर त्यांनी स्वतःची डिस्टन्स मेंटेन केलेली आहे. आणि हा सगळे वर्ग, जोडही आपण जर या गावाला पाहिला, सगळे मजदूर वर्ग आहे. आणि मजदूर वर्गांची आज परिस्थिती अतिशय खूप खराब आहे. तर म्हणून मी सरकारला सुद्धा विनंती करते, जी कंट्रोलचे कार्डचे द्वारा जे राशन किराणा आपण देणार आहे आमच्या गरीब लोकांना, मजदूर वर्गांना, जे शेतीत काम करणारे शेतमजदूर आहे, आणखी जर आजची यांची परिस्थिती पाहिली तर यांचे घरात चूल पेटवणंही कठीण आहे आम्हाला. तर म्हणून मी सरकारला विनंती करते की ज्यांच्यापाशी कंट्रोल आहे त्यांनासुद्धा किराणा द्यावे, आणि ज्यांच्यापाशी कंट्रोलचं कार्ड नाही आहे असे लोकांनासुद्धा किराण्याची आज खूप आवश्यक आहे. म्हणून मी सरकारला विनंती करीन, मग तो केंद्र असो मग तो राज्य असो, की आमचे राज्यामध्ये आमच्या देशामध्ये राहणारे प्रत्येक गोरगरीब, जो मजदूर आहे, शेतमजदूर आहे, प्रत्येक गरीब वर्ग जे दिवसात मजदूरी करते आणि संध्याकाळी आपल्या घरी येऊन चूल पेटवते, असे प्रत्येक व्यक्तींना त्यांना कार्ड असो कंट्रोलचा नसो, त्यांना प्रत्येकांना किराणा दिला पाहिजे. कारण की जर यांना आज आमचे जेवणाची आवश्यकता वाटत आहे तर याच्यातून आपण विचार करू शकतो की यांना आपली आज मदतीची खूप गरज आहे. म्हणून मी सरकारला सुद्धा विनंती करीन की आमचे देशवासी त्यांचे आदेश अनुसार गव्हर्नमेंटचे रूल्स फॉलो करत आहे, पण आपण सुद्धा त्यांची गरजा समजून त्यांना मुफ्तमध्ये, फ्रीमध्ये, निःशुल्क किराणा त्यांना महिन्याचे महिना त्यांना फ्रीमध्ये देण्यात यावे. आणि ज्यांच्या घरात उज्ज्वला गॅस नाही आहे असेही लोकांना त्यांना गॅसची सुविधा निःशुल्क करून या सरकारने त्यांना मदत करावी, एवढीच सरकारला विनंती करते. आणि आमची जनता हा सगळ्यांना या गोष्टीची कल्पना की आमचा देश आज कोणती परिस्थितीमध्ये आहे. आम्हाला मास्क द्यायचे आधीसुद्धा त्यांनी स्वतःचे नाकाला झाकून ते कंट्रोल आणि ते डिस्टन्स मेंटेन केलेलं आहे. तर असं नाही आहे की मजदूर वर्ग आहे तर या गोष्टीची त्यांना जाण नाही आहे, प्रत्येक व्यक्तीला या गोष्टीची जाण आहे. అందరికి నమస్కారం. అన్ని తెలుగు ప్రేక్షకులకి ఒక కోరుకుంటున్నాను. మీ అందరికీ తెలుసు ఈరోజు దేశంలో ఏ పరిస్థితి ఉంది. కరోనా వైరస్ కోవిడ్-19 మీ అందరూ సేఫ్ ఉండాలని అనుకో, మీ అందరూ ఇంట్లో ఉండాలని, మీ ఫ్యామిలీతో ఉండాలని. అండ్ ఐ కెన్ జస్ట్ రిక్వెస్ట్, ఇఫ్ వీ వాంట్ టు మేక్ ఆ కంట్రీ సేఫ్, సో వీ జస్ట్ హ్యావ్ టు డూ ఓన్లీ వన్ థింగ్, వీ హ్యావ్ టు బీ దేర్ విత్ ఫ్యామిలీ, వీ హ్యావ్ టు కీప్ ఆర్ నేబర్స్ సేఫ్, we have to keep our state safe, we have to keep our country safe. We just don't have to do so much of things, so many things in life. We just need to stay in one place with minimum people, no connectivity, no social activities, just to be stay in one place and make this India, our India safe.